शिंदखेडा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजेश खंडेराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली। पीठासीन अधिकारी सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली। माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार भाजपाकडून राजेश पाटील यांचे उपसभापती पदासाठी नाव निश्चित करण्यात आले होते। मुदतीनंतर दोन नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी सैंदाणे यांच्याकडे दाखल करण्यात आले होते। सूचक म्हणून रणजित सिंह गिरासे दीपक मोरे होते। महाविकास आघाडीकडून सदर जागेसाठी कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही। सदर सभेसाठी महाविकास आघाडीचे पाचही सदस्य गैरहजर होते। सदर सभेत भाजपचे सदस्य तर अपक्ष सदस्य सभेत हजर होते। उपसभापतीपदी राजेश पाटील यांची निवड करण्यात आली। निवड होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुमताई निकम, भाजपाचे नेते कामराज निकम, वीरेंद्र सिंग गिरासे, धनराज मंगळे, पंकज कदम, डीआर पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष आरपी खैरनार, सिद्धार्थ सिसोदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आदरणीय कामराज भाऊ सरांनी सांगितलं की शिंदेगडा पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे आणि बहुमत असल्यामुळेच साहजिकच बिनविरोध होणं हे अपेक्षित होतं, पण विरोधकांनी या निवडणुकीमध्ये मोठं मन दाखवलं आणि त्यांनी फॉर्म न टाकता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना राजेशजी पाटील यांना या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलं। त्यांचंही आणि राजेशजी पाटीलचंही मी अभिनंदन करतो। आणि ह्या तालुक्यातले जे काही नेते आदरणीय आमदार जयकुमारजी रावल साहेब यांनी आम्हाला आदेश केला की आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आता आपण राजेशजी पाटील यांना उपसभापतीचा फॉर्म भरा आणि त्यांनी नाव सुचवलं आणि आज सर्व सदस्यांनी त्यांचा दिलेला आदेश पाळला आणि राजेशजी पाटील आज बिनविरोध। शिंदखेडा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती आणि उपसभापती दोघी पदासाठी ही निवडणूक घेण्याचं 30 तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र काढलं, परंतु पंचायत समितीचे सभापती पद हे ओबीसी महिला आरक्षित असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या एका याचिकेवर कलेक्टर साहेबांनी सभापतीचं इलेक्शन रद्द केलं आणि उपसभापतीचं हे इलेक्शन आज घेण्याचं ठरवलं होतं। परंतु आज तुम्ही जसं म्हटले की बिनविरोध करण्यात आलं, कारण आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे 15 पंचायत समितीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे आमचा कुठलाही कधीही तुम्ही पाहिलं असेल तर आमचा एकही मतदार इकडच्या तिकडे होत नाही। त्याच्यामुळे विरोधकांचं सुद्धा मी एक प्रकारे अभिनंदन करेल की त्यांनी पाहिलं की यांचे 15 सदस्य पक्के असल्यामुळे त्यांनी त्यांचा फॉर्म टाकला नाही आणि आज बलू भैयांना उपसभापतीसाठी बिनविरोध केलं। परंतु आपल्या माध्यमातून मी आज तुम्हाला सगळ्यांना तालुक्याला सांगू इच्छितो की 10 मिनिटं पूर्वीच औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल आलेला आहे आणि 10 दिवसाच्या आत या शिंदखेडा पंचायत समितीचं सभापतीपद खुल्या महिलेसाठी घेण्याचं हायकोर्टाने निर्देश केलेले आहेत आणि ती सुद्धा निवडणूक येत्या 7 ते 8 दिवसात या पंचायत समितीच्या आवारात पार होईल।